ठाकरे गटाला आणखी एक झटका. सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई शिंदेच्या संपर्कात आहे. सूत्रांनी माहिती दिली, देसाई यांच्या घरात फूट. सूत्रांची माहिती, भूषण देसाई लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. सुभाष देसाई शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांचे पुत्र शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात आता उधाण आलेले. या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत विशेष प्रतिनिधी राहुल जोरी. राहुल, राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे की भूषण देसाई आता शिंदे गटात जाऊ शकतात. रुबीना, अगदी बरोबर आहे. काही दिवसांपासून भूषण देसाई हे एकनाथ शिंदे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली असल्याची माहिती आहे ती आता समोर येते. आणि या सगळ्या भेटी दरम्यान आपण शिंदे गटात प्रवेश करतोय अशा पद्धतीने देखील संपूर्ण जी चर्चा आहे या दोन्ही गटात झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर एकीकडे सुभाष मुलगा भूषण देसाई यांनी जर शिंदे गटात जर प्रवेश केला तर देसाई कुटुंबात उभी फूट ही पाहायला मिळेल. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय गटांमध्ये सुभाष देसाई यांचं नाव येतं. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अर्थात अगदी सुरुवातीपासून म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत अनेक गोष्टी याच्या प्रत्येक बारीक गोष्टींमध्ये सुभाष देसाई यांचा खूप जवळून सहभाग राहिलेला आहे. आणि अशा टप्प्यावर एकीकडे शिवसेना दोन उभी फूट पडलेली असताना आता देसाई कुटुंबात देखील फूट. एक मोठा धक्का हा सुभाष देसाई आणि यांच्याच बरोबर उद्धव ठाकरे गटाला मानला जातोय. एकंदरीत जर बघितलं तर येत्या काळात जर हा पक्ष प्रवेश झाला तर मोठ्या संख्येनं अजून काही फूट उद्धव ठाकरे गटात पाहायला मिळते का याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात या निमित्तानं उमटते. यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भूषण देसाई यांची अनेकदा भेट झाली आहे. तुम्ही एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की हेच भूषण देसाई ज्यांचं नाव हे MIDCच्या एखाद्या घोटाळ्यासंदर्भात आलं होतं नागपूर अधिवेशनाच्या वेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून याबाबत विशेष खुलासा हा केला गेला होता. आणि त्यानंतर होत असणारी ही चर्चा अर्थात याला काही वेगळं काही राजकीय देखील सूड भावना आहे का हे देखील पाहावं लागेल. मात्र तुर्तास भूषण देसाई यांचा एकनाथ शिंदे गटात होणारा प्रवेश म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. निश्चित राहुल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. राजकीय वर्तुळात आता याच चर्चेनं उधाण आलेलं आहे. ठाकरे गटाला आणखी एक झटका मिळण्याची शक्यता.